नमस्कार, मी अक्षता रोकडे, आपला आवाज मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत. पारनेर मध्ये रुजू झाल्यावर पारनेर पोलीस स्टेशनचे एपीआय राजेंद्र गवळी यांनी तालुक्यामधील अवैध धंदा विरोधात कडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार पारनेर मधील देवी भोयरे गावात तब्बल 12,000 रुपये किमतीची 150 लिटर गावठी दारू एपीआय राजेंद्र गवळी पीएसआय विजय कुमार बोत्रे यांनी जप्त केली आहे. सहकाऱ्यांसह छाप्यामध्ये झुंबराबाई नानाभाऊ गायकवाड राहणार देवी भोयरे या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संबंधीची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पांडुरंग पाचरणे यांनी दिली असून या कारवाईत पीएसआय विजय कुमार बोत्रे, पोलीस कॉन्स्टेबल शेलार, पोलीस कॉन्स्टेबल पाचरणे, पोलीस नाईक भालचंद्र दिवटे, होमगार्ड इरोळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शबाना शेख यांचा समावेश होता. प्रत्यक्ष कारवाई नंतर बोलताना एपीआय राजेंद्र गवळी यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे पारनेर ब्युरो चीफ दत्ता गाडगे यांनी. पाहूयात बातमी विस्ताराने. पारनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने माननीय SP साहेबांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली पूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच पारनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये देखील अवैध धंद्यांवर कृतींवर आळा घालण्यासाठी आम्ही एक पथक तयार केलेलं असून त्या पथकाला वेळोवेळी आम्ही सूचना देतो आणि आदेशांवर कार्यान्वित केलेले आहे. याच अनुषंगाने आम्हाला आज रोजी मिळालेल्या माहितीप्रमाणे दिवी भोरे येथे झुंबराबाई नानाभाऊ गायकवाड या महिलेच्या घरामध्ये हातबट्टीची दारू असल्याची माहिती मिळाली होती. गोपनीय बातमी झाल्याने दिलेल्या माहितीप्रमाणे आम्ही लेडीज कॉन्स्टेबल व स्टाफ सर त्या ठिकाणी PSI बोत्रे आणि स्टाफला रवाना केले. स्टाफने जाऊन त्या ठिकाणी छापा टाकला. त्या घराच्या बाजूच्या एका मोरीमध्ये आम्हाला 150 लिटर गावठी हातबट्टीची दारू मिळून आलेली आहे. ही दारू घेऊन पोलीस स्टेशनला आलेले आहे आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करत आहोत. या अनुषंगाने मी पारनेर पोलीस स्टेशनमार्फत सर्वांना आवाहन करू इच्छितो की कोणत्याही प्रकारची अवैध कृती पारनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सहन केली जाणार नाही. तसेच अवैध कृतींना तात्काळ पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनाला आपल्या योग्य ती मदत करावी. ठीक आहे, धन्यवाद.